अजून एक महत्वाची बातमी, महत्वाची घडामोड आपण म्हणूया. राफेल करारासंदर्भात केंद्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची आज सर्वोच्च न्यायालय पडताळणी करणार आहे. या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे. केंद्र सरकारनं बंद लिफाफ्यामध्ये राफेल कराराची किंमत आणि इतर माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. या माहितीची 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ तपासणी करेल. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर ही तपासणी होईल. 36 राफेल जेट विकत घेण्याच्या निर्णयापासून ते करार होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला अशी टीका केली आहे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी. मोदींचं नाव न घेता ही टीका करण्यात आली आहे. नेहरूंच्या जीवनावरील नेहरू द इन्व्हेन्शन या थरूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यास प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं असा सवालही थरूर यांनी केला. थरूर यांच्या या वक्तव्यामुळे गदारोळ होण्याची चिन्ह आहेत. So if today we have a Chaiwala as Prime Minister, it's because Nehruji made it possible to create the institutional structures through which any Indian can aspire to and rise to the highest office in the land.